पहिला गट दिलेला आहे आ उ ऊ ओ औ अम आणि आ, ही अक्षरे कशी काढायची ते पाहूया. सुरुवातीला अ हे अक्षर पाहूया, अर्धा गोल, दुसरा अर्धा गोल, आडवी रेषा, उभी रेषा, आडवी रेषा, एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच, याच क्रमानं अ हे अक्षर काढायचं आहे. आ आ हे अक्षर पाहूया, तर अर्धा गोल, दुसरा अर्धा गोल, आडवी रेषा, उभी रेषा, उभी रेषा आणि आडवी रेषा, एक दोन तीन चार, पाहूया अर्धा गोल, दुसरा अर्धा गोल आणि आडवी रेषा, अर्धा गोल, अर्धा गोल, आडवी रेषा, अर्धा गोल, अर्धा गोल, आडवी रेषा. हे झालं ऊ, ऊ उकळीचा, आणि ऊ उसाचा एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार. आता ओ हे अक्षर पाहूया, एक दोन तीन चार पाच सहा सात, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात. आता औ, एक दोन तीन चार पाच, आणि जी मात्रा आहेत ते ह्याच कान्याच्या वरती द्यायचे. हे झालं औ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, हे दोन्ही मात्रे याच कान्याच्या वरती द्यायचे. अम अ काढायचा आणि अनुस्वर, हा अनुस्वर पूर्ण भरीव काढायचा. हे झालं अम, आणि आ हा काढताना सुद्धा हे अ आणि त्याच्या पुढे विसर्ग, हा विसर्ग भरीव काढायचा आहे. ढ ढ ड ही अक्षरे पाहूया, ट हे अक्षर पाहूया. ट काढण्यासाठी सुरुवातीला पहा, एक दोन आणि तीन, एक दोन तीन, एक दोन तीन, याच क्रमाने काढायचं ढ. ट काढता येतं आपल्याला फक्त इथं गाठ द्यायची. हे झालं ढ, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार. आता द दप्तराचा ढ काढलेला आहे, एक दोन तीन चार, बघा हे ढ काढलेलं आहे, फक्त ही गाठ आहे ती खाली रेषेवरची. द दप्तराचा, एक दोन तीन चार. आता ड, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार. आता ई ई ह आणि झ ही अक्षरे पाहूया, तर ई काढण्यासाठी आपण पहिल्यांदा ड हे अक्षर काढलेलंच आहे, फक्त इथं गाठ द्यायची. हे झालं ई, एक दोन तीन चार पाच, हे झालं ई. आता ई काढल्यानंतर एक दोन तीन चार पाच, आणि वरती फक्त हरा पार द्यायचा. हे झालं ई. आता ह हे अक्षर पाहूया, तर ड काढताना इथं थोडं मोकळं ठेवायचं आणि
इकडे रे सोडायची. हे झालं ह, पहा ड इथं असं ओढली का, ह थोडं अंतर ठेवायचं आणि हे झालं ह. आता झ आपल्याला ई काढता येतेच, फक्त इथं आडवी रेषा, उभी रेषा आणि आडवी रेषा. याच क्रमानं काढायचं आहे. प ब आणि क ही अक्षरे कशी काढायची ते पाहणार आहोत. सुरुवातीला व हे अक्षर, एक दोन आणि तीन, एक दोन तीन, एक दोन तीन. आता आपण ब पाहूया, तर व काढायचं आहे एक दोन आणि याच्या पोटामध्ये तिरपी रेष, ती याच क्रमाने द्यायची. झालं ब हे अक्षर तयार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार. आता आपण क हे अक्षर पाहूया, तर क अक्षर काढण्यासाठी सुरुवातीला अर्धा गोल उभी रेषा, दुसरा अर्धा गोल आडवी रेषा, अर्धा गोल उभी रेषा, दुसरा अर्धा गोल आडवी रेषा, एक दोन तीन आणि चार. याच क्रमानं क हे अक्षर काढायचं आहे. अ म आणि भ ही अक्षरे कशी काढायची ते पाहणार आहोत. सुरुवातीला न हे अक्षर पहा पहिल्यांदा, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार. यानंतर म अक्षर पाहूया, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार. यानंतर भ, तर ज्यांना म काढता येतं त्यांना भ काढता येतंच. तर भ काढण्यासाठी एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार. याच क्रमानं भ अक्षर काढायचं आहे.